आज मी बनवणार आहे सुकी मसूर डाळ. त्यासाठी मी मसूर डाळ घेतली आहे आणि मी आता ती स्वच्छ निवडून घेते. आणि त्यासाठी आता मी घेणार आहे कांदा बारीक चिरलेला, हळद, हा घरचा मसाला, मीठ. आता मी डाळ चांगली धुवून घेते. आता कढईत मी तेल टाकते. अगदी सोपी रेसिपी आहे, लगेच होणारी. तेल तापलं आहे, आता मी त्यात कांदा टाकते. आता मी त्यात हळद टाकते. आता मी धुतलेली डाळ त्यात टाकते. आणि मसाला टाकते. आता मी छान परतून घेते 2 मिनटं. छान परतून झाली आहे. आता मी त्यात पाणी घालते. कढईला जी डाळ चिटकली आहे ती मी काढते, नाहीतर ती कच्चीच राहील. आणि चवीनुसार मीठ टाकते. आणि झाकण ठेवून शिजवून घेते. अगदी झटपट होणारी अशी ही रेसिपी आहे आणि साहित्यही कमी लागतं. आणि आता बघा, डाळ चांगली झालेली आहे बनून, अगदी सुक्की. आता मी प्लेटमध्ये काढून घेते.